12वीची परीक्षा नुकतीच संपलेली. धवलचं सीए होण्याचं स्वप्न पण हे सगळं संपून गेलं टिटवाळ्यामध्ये गुरुवारी झालेल्या अपघातामुळे. या अपघातामध्ये ज्याचा मृत्यू झाला तो धवल 1.5 तास रुळावर तसाच पडून होता, पण त्याला कुठली मदत मिळाली नाही. ढिसाळ आणि ढिम्म व्यवस्थेचा तो आणखी एक बळी ठरला. त्याचा जाब विचारण्यासाठी धवलच्या मित्रमैत्रिणींनी घाटकोपरमध्ये आंदोलन केलं. कुछ कर गुजरने को खून चला खून चला, आँखों के शीशे में उतरने को खून चला. हा सगळा उद्रेक धवलच्या मित्रांचा, तोच धवल ज्याचा 20 मार्चला आंबिवली टिटवाळ्यामध्ये रेल्वेचे डबे घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्याच धवलसाठी त्याचे मित्र मैत्रिणी न्याय मागतात. हा आक्रोश आहे व्यवस्थेविरोधातला, कारण अपघात झाल्यावर तब्बल 1.5 तास धवल नुसता पडून होता. त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असलेले पोलीस आधी मदत करायचं सोडून चक्क अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. हेल्प नहीं मिला हम लोग को. 1.5 घंटे के बाद हम लोग एम्बुलेंस में, एम्बुलेंस हम लोग को मिला. वहाँ पे हम लोग ने बुलाया एम्बुलेंस को. 1.5 घंटे के बाद कोई नहीं था, सिर्फ पब्लिक थी. 150 से 200 पब्लिक थी आजू बाजू. कोई हेल्प नहीं कर रहा था, सिर्फ फोटोज और वीडियोज निकाल रहे थे वहाँ. पुलिस वो इमरजेंसी वो निकाल रहे थे, इमरजेंसी का वो. धवलला वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित धवल आज वाचला असता. ती मदत का मिळाली नाही याचा जाब आज धवलचे मित्र विचारतात. नॉर्मल सिटिझन्स भी जो रेग्युलर कम्युटर थे वो ट्रेन के, बट देन वो नॉर्मल रेलवे कम्युटर्स ने भी हेल्प नहीं की. वो नगर सेवक ने भी, उनके पास कोई पर्सनल कार नहीं थी, ऐसे बोल दिया, बस छोड़ दिया था लड़के को. हेल्पलाइन नंबर है, रेलवे हेल्पलाइन नंबर का हम लोग क्या करें, जब रेलवे पुलिस ही इतनी सतर्क नहीं है कि वो हम लोग को हेल्प करे. वो लोग क्वेश्चन का पट्टी लगाने में, क्वेश्चन का रिबन लगाने में इतना टाइम वेस्ट करते थे. इधर किसी की जिंदगी और मौत का सवाल था, उन लोग ने कुछ नहीं किया. धवल ने नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती. त्याची आई सुद्धा या आंदोलनात सहभागी झाली होती. पुन्हा कुठल्याही आईच्या वाट्याला असं दुःख येऊ नये एवढीच अपेक्षा त्या आईची आहे. इसके अगेंस्ट कुछ भी रिएक्शन करो बस, और मुझे कुछ भी नहीं कहना है, क्योंकि आज मेरा तो हम लोग का तो बच्चा चला गया है, वो अभी कभी भी वापस नहीं आने. मगर कल किसी का बच्चा भी बच गया, किसी एक के बच्चे को हम लोग बचा पाए, तो ये हमारे बच्चे के लिए बहुत बड़ी श्रद्धांजलि हम लोग से होगा. व्यवस्थेचा बळी ठरणारा धवल हा एकटाच नाही, तर अशा अनेकांचा रोज जीव जातो. अपघात झाल्यावरही 1.5 तास ढिम्म बसणारी व्यवस्था बदलायला हवीच, पण मुंबईत इतकी गर्दी असताना कुणीही मदतीसाठी पुढे येत नाही हेही तितकंच लाजिरवाणं आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने प्रवाशांची गर्दी जमा झाली, मात्र जखमी अवस्थेत पडलेल्या धवलच्या मदतीसाठी कुणीही पुढाकार घेतला नसल्याचं प्रत्यक्षदर्शी असलेले धवलचे मित्र सांगतात. त्यामुळे अशा ठिकाणी केवळ बघ्याची भूमिका न घेता मदतीचा हात पुढे केला पाहिजे का, याचाही विचार आपण सर्वांनीच करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.